जाती आणि वर्णव्यवस्था देवाने नाही तर पंडितांनी बनवल्या. मुंबईतल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. समाजातील दुहीमुळे परकीय आक्रमण झाल्याचंही विधान. आदिलशाही मुघल बाजूला काढून शिवरायांचा इतिहास समजावून सांगा. आव्हाड यांच्या नव्या ट्विटनं पुन्हा वादाची शक्यता. राज्यभर आव्हाड यांच्या निषेधार्थ आंदोलनं. जितेंद्र आव्हाड लांगूल चालन करताना सीमा ओलांडतात. आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका. हिंदुस्तान में पहली बार किसी पार्टी ने कहा है वो बीआरएस पार्टी है, अब की बार किसान सरकार. शेतकऱ्यांचं सरकार आणण्याचा के चंद्रशेखर राव यांचा नांदेडमध्ये नवा नारा. काँग्रेस आणि भाजपवर घणाघात. तेलंगणातील सरकार केसीआर यांनी आधी वाचवावं. केसीआर यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांचा पलटवार. सर्वच स्वप्न पूर्ण होत नसल्याचीही केसीआर यांच्यावर खोचक टीका. कसबा चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. मुख्यमंत्री शिंदे यांचं सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन. तर राज ठाकरे यांचंही महाविकास आघाडीला पत्र. कसबा आणि पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर महाविकास आघाडी ठाम. मुख्यमंत्र्यांचं आवाहन विरोधकांनी धुडकावलं. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी. देवेंद्र फडणवीस यांनी मानले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार. प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला मिळणार चालना. सुप्रिया सुळे आणि नितेश राणे यांच्यामध्ये जुंपली. लव जिहाद बद्दलचे पुरावे देण्यास तयार. राणेंनी सुप्रिया सुळेंचं आव्हान स्वीकारलं. भाजप सोडल्यामुळेच आपल्याला तुरुंगात टाकण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. खडसेंचा आरोप. खडसेंच्या आरोपांवर गिरीश महाजन यांचा जोरदार पलटवार. दुसऱ्यांदा खासदार झालेल्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचा नॅशनल इलेक्शन बोर्डच्या अहवालाचा निष्कर्ष. सुप्रिया सुळे यांनी अहवालाचा निष्कर्ष फेटाळला. बाळापूरचे ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी. राणेंच्या नावानं अज्ञातानं धमकवल्याचा देशमुख यांचा आरोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगडावर जाऊन घेतलं मच्छिंद्रनाथाच्या समाधीचं दर्शन. मलंगडावर लवकरच युनिक्युअर ट्रॉली सुरू होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. शरद पवार यांच्या हस्ते इंदुरीकर महाराज यांचा सत्कार. हबब बाळासाहेब पासलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी सोहळ्यानिमित्त पुण्यात कार्यक्रम. नाशिकमध्ये सावकारी जाचाला कंटाळून दोन भावांनी केलं विषप्राशन. एकाचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर. आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांचं निधन. दुबईतल्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.